हॅलो फ्रेंड्स भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे डेली करंट अफेअर्स आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या ज्या ज्या बातम्या आहेत त्याचा आढावा आपण या सेशनमध्ये घेणार आहोत सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर हे सेशन संपण्याच्या आधी एक्झॅक्टली असे कोणते प्रश्न असतील ज्याचं उत्तर तुम्हाला देता येईल सो त्याबद्दल एक आपण ब्रीफ जर बघितलं तर हा एक प्रश्न यू पी एस सीने विचारला होता दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामधला यू पी एस सीचा प्रश्न आहे वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हलपिंग चबाहर पोर्ट बाय इंडिया हा प्रश्न आपल्याला या सेशनमध्ये ॲड्रेस करता येऊ शकेल बिफोर ऑल दिस थिंग्स आर डिस्कस्ड यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन देर आर मेनी मोर क्वेश्चन्स विच यू कॅन आन्सर आफ्टर दिस बऱ्याचशा वेगवेगळ्या डोमेनमधल्या बातम्या आपल्याला आज बघायला मिळतात जसं महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्यूट त्याबद्दलची एक बातमी आहे त्यानंतर रिगार्डिंग अनएम्प्लॉयमेंट सिनारिओ एक रिपोर्ट पब्लिश झाला होता त्याचे काही फाइंडिंग्स आपल्याला मेन्समध्ये कामात येऊ शकतील ऑल्सो वी आर हॅविंग वन यू कॅन से टिपिकल न्यूज अबाऊट दिस चबर रिपोर्ट ओनली की ज्यामध्ये रिसेंटली एक मीटिंग झालेली आहे त्यावरून आपल्या त्याच्या बेसिक्सकडे आपल्याला वळता येऊ शकेल सो so, सगळ्यात पहिले uh, जे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्यूट आहे त्याबद्दलची बातमी होती दॅर इज वन स्टेटमेंट गिवन बाय डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आणि त्यानंतर मग कर्नाटका चीफ मिनिस्टरचं काउंटर स्टेटमेंट सो हे दोन्ही स्टेटमेंट पहिलं तर वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला बघायला मिळाले दॅट बोथ आर एंगेज्ड इन इन दी वॉर ऑफ वर्ड्स आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे टेरिटोरियल क्लेम्स केले जात आहेत आणि इथे जर आपण बघितलं तर महाराष्ट्र डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटका चीफ मिनिस्टर बॉम्बई या दोघांचेही वेगवेगळे आपल्याला स्टेटमेंट इथे बघायला मिळतं सगळ्यात पहिले जर महाराष्ट्र चीफ डेप्युटी चीफ मिनिस्टर यांचं जर स्टेटमेंट आपण बघितलं दॅट नो विलेजेस इन दी स्टेट वुड गो टू कर्नाटका आणि आमची जी सरकार आहे ती स्ट्रॉंगली सुप्रीम कोर्टामध्ये विरुद्ध लढा देईल बेसिकली दोन हजार पाचपासून आपलं सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल जे डिस्कशन आहे ते सुरूच आहे सो अवर गव्हर्मेंट विल फाईट स्ट्रॉंगली इन सुप्रीम कोर्ट टू गेट मराठी स्पीकिंग विलेजेस इन कर्नाटका इन्क्लुडिंग बेळगाव कारवार अँड निपाणी इन महाराष्ट्र असं एक स्टेटमेंट महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ मिनिस्टर यांनी केलेलं होतं कर्नाटका चीफ मिनिस्टर मग यामध्ये त्यांनी एक क्लेम जो केलेला होता दे क्लेम्ड दिस दॅट सांगली मधला आपण जो बघतोय की जाट तालुका इन दिस सांगली डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र या लोकांनी या पंचायतमधल्या लोकांनी एक रेझॉल्युशन पास केलं के so, hey, वेग uh, -like आहे असा क्लेम कर्नाटका चीफ मिनिस्टरने केलेला आहे की आम्हाला कर्नाटकामध्ये मर्ज व्हायचे सो हे वेगवेगळे आपल्याला क्लेम्स इथे बघायला मिळतात बिकॉज ऑफ द एक्झिस्टिंग इशूज इन दिस सांगली डिस्ट्रिक्ट ड्रॉट लाईक सिच्युएशन आहे आणि त्यामध्ये कर्नाटकाचं असं म्हणणं आहे की आम्ही वेगवेगळ्या अशा स्कीम्स डिझाईन केलेल्या आहेत की ज्यामुळे या लोकांना मदत होऊ शकते सो so ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे क्लेम्स आपल्याला बघायला मिळतात मग आता इथून आपल्याला काय एक्झॅक्टली परीक्षेसाठी महत्वाचं आहे आणि कोणत्या सेक्शनमध्ये महत्त्वाचं आहे इन जी एस टू पॉलिटी वी कॅन टॉक अबाउट दी बॉर्डर डिस्प्यूट आणि त्यामध्ये आपल्याला मेन्समध्ये पण असा एखादा प्रश्न स्पेशली एम पी एस सीबद्दल आपण बोललो तर मेन्समध्ये आपल्याला असा प्रश्न अपेक्षित आहे सगळ्यात पहिले जर आपण बघितलं वॉट इज दी कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर डिस्प्यूट आणि लोकसत्तामध्ये ही बातमी आपल्याला बघायला लोकसत्ता लोकसत्तामधला हा कंटेंट आहे जो इंग्लिशमध्ये आपण इथे बघतोय सो सगळ्यात पहिले त्यांनी हा डिस्प्यूट एक्झॅक्टली कुठून चालू झाला ते पूर्ण ते टाईमलाईन दाखवलेली होती पुढे एक त्यांनी इन्फोग्राफिक पण तिथे दिलेलं होतं ज्यामध्ये पूर्ण इयर वाइज कधी काय झालं याबद्दल माहिती दिलेली सगळ्यात पहिले ते म्हणत आहेत की स्टेट्स रिऑर्गनायझेशन ॲक्ट जो आहे आपला एकोणासशे छप्पन्नमधला पॉलिटीच्या बेसिक टेक्स्टबुकमध्ये आपल्याला हे बघायला मिळते स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स याच्या अंडर बेळगाव बेळगाव विच वॉज फॉर्मरली पार्ट ऑफ दी बॉम्बे स्टेट वॉज इन्क्लुडेड इन देन मैसूर स्टेट ऑफ कर्नाटक मैसूर स्टेट आता मैसूर हे त्यावेळेस कर्नाटकाचं नाव होतं एकोणावीसशे मध्ये हे नाव बदलून कर्नाटका करण्यात आलेलं होतं मग आता झालं असं की एस आर एस आर सी जो आहे स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आहे कमिशनच्या अंडर बनलेला एकोणीसशे छप्पन मधला याच्या अंडर बेळगाव जे आहे ते मैसूरचा भाग करण्यात आलेलं होतं बट आता इथे झालं असं की इथे आप बऱ्यापैकी आपल्याला मराठी भाषिक लोक बघायला मिळतात आणि त्यामुळे हा फॅक्टर जो आहे लक्षात न घेता अशा प्रकारचं रिऑर्गनायझेशन केलेलं आहे असं लोकांचं म्हणणं पडलं अँड देर वॉज अ लॉट ऑफ ऑपोजिशन टू दिस मूव ऑल्सो आता पुढे झालं असं की आफ्टर दिस स्ट्रॉंग ऑपोजिशन फ्रॉम दी महाराष्ट्र गव्हर्मेंट इथे एक सेंट्रल गव्हर्नमेंटनी कमिटी बनवलेली होती ज्याला महाजन कमिटी किंवा महाजन कमिशनही म्हणलं जाते अँड दिस वॉज अंडर दी चेअरमनशिप ऑफ फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया मेहरचंद महाजन स हे नाव आपल्याला प्रेलन्समध्ये विचारलं जाऊ शकते कोणत्या टॉपिकशी रिलेटेड ही कमिटी आहे सो so, मेहरचंद महाजन यांच्या अंडर एक कमिटी बनवली गेली आणि यामध्ये दोन मेंबर्स जे आहेत ते प्रत्येकी महाराष्ट्र आणि कर्नाटका गव्हर्मेंटमधून या कमिटीमध्ये ठेवलेले होते बरेच कॉन्ट्रोव्हर्शियल कमिटी राहिलेली होती बिकॉज फॉर फॉर महाराष्ट्र ॲटलीस्ट वी कॅन से की ज्या प्रकारचे डिसिजन दिले गेले होते त्यामध्ये uh, बऱ्याच प्रकारचे कॉन्ट्रोवर्सीज तिथे बघितल्या गेलेल्या होत्या सो so, महाजन कमिशन uh, यांनी रिपोर्ट सबमिट केला ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टमध्ये आणि त्यामध्ये त्यांनी जो रिपोर्टमध्ये सांगितलेलं होतं की दोनशे चौसष्ट गावं असे असतील इन्क्लूडिंग हलियाल कारवार शुड बी इन्क्लूडेड इन महाराष्ट्र दोन्ही आपण जर म्हणलं रिऑर्गनायझेशन झाल्याच्या नंतर दोनशे चौसष्ट गावं महाराष्ट्रामध्ये जावे आणि दोनशे सत्तेचाळीस गावं जे आहेत इन्क्लूडिंग बेळगाव हे कर्नाटकामध्ये गेले पाहिजे आता इथे झालं असं की महाराष्ट्राने याला विरोध केलेला आहे आणि याच्या फाइंडिंग ज्या आहेत त्या डायरेक्टली इम्प्लिमेंट नाही झालेल्या आहेत आता डिसेंबर दोन हजार पाचमध्ये जे आपण आत्ता बोलतोय की डेप्युटी चीफ मिनिस्टरचं जे स्टेटमेंट आलेलं होतं की कोर्टामध्ये आम्ही लढू पुन्हा तर दोन हजार पाचमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक लिगल बॅटल इथे चालू केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये टू इन्क्लूड बेळगाव अँड अदर विलेजेस इन महाराष्ट्र आणि इथे सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आपल्याला चालू असताना दिसते त्याच पेपरमध्ये अशा प्रकारचं एक इन्फोग्राफी त्यांनी दिलेलं होतं ज्यामध्ये एकदम इयरवाईज एक्झॅक्टली कसं काय काय झालेलं आहे त्याबद्दल ते सांगतात सो so, हियर यू कॅन सी बेळगाव मॅपमध्ये दाखवलेलं आहे बीदर एक या बॉर्डर झोनमधला महत्त्वाचा भाग आणि इथे धारवाड आपल्याला दिसतं आहे सो so, काय काय झालेलं होतं तर सहासष्टमध्ये हे मयरचंद महाजन तिथे कमिटी बनलेली आहे यांचा एक आयोग बनलेला आहे सदुसष्टमध्ये त्यांचे फाइंडिंग झाले मध्ये जे जे सांगितलं ते इथे ब्रीफली त्यांनी दाखवलेलं आहे की कोणते कोणते गाव जे आहेत ते महाराष्ट्रात असावे कोणते कोणते गाव कर्नाटकामध्ये जावे आणि पुढे मग एक्झॅक्टली याच्या विरोधामध्ये महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेला जर आपण म्हटलं की आत्तापर्यंत म्हणजे आता किती सतरा वर्ष होत आले आत्तापर्यंत या विरोधात लढा जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आता इथे हाँ टाइम चा हा पूर्ण जो टाईमलाईनचा भाग दाखवलेला आहे हा तुम्ही ब्रीफली इयर वाईजही बघू शकता की दोन हजार पाचमध्ये काय झालं दोन हजार सहामध्ये बेळगाववरील आपला दावा मजबूत करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने बेळगावमध्ये पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन बोलवलेलं होतं नंतर त्यांनी दोन हजार बारामध्ये इथे बेळगाव विधानसभा या नावाची एक, एक विधान सौद या नावाची एक विधान परिषद देखील बनवलेली होती एक नवी बिल्डिंग त्यांनी उभी केली म्हणजे अशा प्रकारचे काही ॲक्टिव्हिटीज केल्या गेलेल्या आहेत की ज्यामुळे बेळगाव जो आहे तो कर्नाटकाचा इंटिग्रल पार्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे सो हे काही ठळक मुद्दे आपण बघू शकतो की सहासष्टमध्ये मध्ये काय झाले सदुसष्टमध्ये काय झालं दोन हजार पाचमध्ये काय झाले सहामध्ये काय झालं आणि दोन हजार बारामध्ये काय झालं आता उत्तर लिहिताना भलेही असं नाही होणार आहे की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ करून आपल्याला लिहाव्या लागतील बट उत्तर लिहिताना आपल्याला एक रफ टाईमलाईन जरी तिथे मेन्शन करता आली किंवा काय काय कोणत्या कोणत्या वर्षी काय काय झालेलं आहे किंवा महाजन कमिशन येतं आहे महाजन आयोग येतो आहे त्यानंतर त्यांच्या फाइंडिंग्स काय काय आहेत त्या फायंडिंग्सच्या नंतर आपण बघतो आहे की एक्झॅक्टली exactly कशा पद्धतीने दोन्ही राज्यांच्या सरकारनी याला रिस्पॉन्ड केलेला आहे सो ही एक पहिली बातमी झाली जे आपल्याला महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्यूट याबद्दल बघायला मिळते आता आपल्या पुढच्या बातमीकडे येऊ यू पी एस सी जी एस पेपर टू एम पी एस सी जी एस पेपर टू दोन्हीमध्ये आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्स नावाचा भाग बघायला मिळतो आणि प्रेलिम्समध्ये देखील अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आता बातमी काय होती बातमी होती इंडिया इराण यांच्यामध्ये जो ॲग्रीमेंट झालेला आहे अबाऊट दी चबहार पोर्ट मग त्यांनी या दोघांनी पण एक्झॅक्टली कुठपर्यंत काम आलेलं आहे याचं पूर्ण एक चर्चा रिसेंटली केलेली होती सो इंडिया अँड इराण हेल्ड फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्स बोथ हेल्ड फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्स ऑन थर्जडे ड्युरिंग द विजिट ऑफ तेरान्स डेप्युटी फॉरेन मिनिस्टर फॉर पॉलिटिकल अफेअर्स ज्यांचं नाव होतं अली बघेरी कनीम सो so, यांची व्हिजिट इंडियामध्ये झाली आणि त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारचे डिस्कशन्स घेतलेले होते आणि ऑफिशियल नोट जी आली होती मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सनी प्रेस नोट रिलीज केली आहे झाल्याच्या नंतर आणि त्यामध्ये हे सांगितलं गेलं की डेलिगेशन लेवल टॉक्स जे चालू झालेले आहेत त्या दो त्या टॉक्समध्ये दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा हे ठामपणे सांगितलेलं आहे की आम्ही हा प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेसफुली कम्प्लीट करण्यासाठी कमिट करतो मग कोणता प्रोजेक्ट आहे तर प्रोजेक्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ शाहिद बहेशती टर्मिनल ऑफ दिस चबाहर पोर्ट मग आता हे चबाहर पोर्ट एक्झॅक्टली आहे काय याबद्दलची बेसिक माहिती सगळ्यात पहिले बघू अबाउट दी चबाहर पोर्ट चबाहर पोर्ट जे आहे ते हे सी पोर्ट आहे बेसिकली दिस इज सी पोर्ट मग कोणत्या समुद्राच्या भागामध्ये आपल्याला हे पोर्ट बघायला मिळतं द गल्फ ऑफ ओमान सो इट इज ऑन द गल्फ ऑफ ओमान आणि इराणचा जर नकाशामध्ये आपण बघितलं तर साऊथ ईस्टर्न पार्ट जो आहे पार इराणचा त्या भागामध्ये आपल्याला हे चबाहर पोर्ट बघायला मिळते सो so, इथे हा जो पोर्ट आहे यामध्ये बेसिकली दोन पोर्ट्सचा मिळून हा एक ग्रुप आहे चबाहर पोर्ट सो इट कन्सिस्ट ऑफ टू सेपरेट पोर्ट्स त्यामध्ये एक आपण बघतो शाहिद कलंतरी आणि दुसरं आपण बघतो शाहिद बहेशती आता शाहिद बहेश्तीचं जे डेव्हलपमेंट आहे ते इंडियाकडे त्या तो प्रोजेक्ट जो आहे तो आपण बघतोय सो so, हे दोन मिळून चबहार पोर्ट आपल्याला बघायला मिळते आणि इंटरेस्टिंगली दिस इज लोकेटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ रफली वन सेवंटी किलोमीटर ऑन द वेस्टर्न साईड ऑफ दिस ग्वाडार पोर्ट इन पाकिस्तान आणि ग्वाडार पोर्ट जर आपण बघितलं तर चायना याला डेव्हलप करत आणि ऑन द अदर साईड ऑफ दी बॉर्डर चबहार पोर्ट जिथे इंडियाचा रोल आपण बघतोय इथे जर नकाशा आपण बघितला तर इथून आपण बघू शकतो दिस इज दी चबाहर पोर्ट आणि इथे आपल्याला ग्वाडार पोर्ट बघायला मिळते दिस इज दी बॉर्डर दिस इज द बॉर्डर बिटवीन इराण अँड पाकिस्तान आता हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला अफगाणिस्तानसोबत आणि पुढे वरती सेंट्रल एशियन जे कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट करण्यासाठी हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे बिकॉज अदरवाईज इफ यू वॉन्ट टू हॅव कनेक्शन विथ अफगाणिस्तान इथे आपल्याला मध्ये पाकिस्तान बघायला मिळते आणि ह्यामध्ये आपल्याला एक बॅरियर जो दिसतो दॅट पाकिस्तान विल नॉट डायरेक्टली अलाव अस टू कनेक्ट विथ अफगाणिस्तान त्यामध्ये बरेचसे आपल्याला बॅरियर्स बघायला मिळतात इन बिटवीन यू कॅन सी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर पण इथून चाललेला आहे त्यामुळे इथे आपल्याला जर अफगाणिस्तानसोबत कनेक्ट करायचं असेल तर इथे आपल्याला हा जो रूट आहे तो पॉसिबल होत नाही त्यामुळे आपण काय केलं आपण हा एक रूट इथे कन्सिडर केलेला आहे दट मुंबई किंवा गुजरातमध्ये कांडला पोर्ट आहे इथून जर आपण बघितलं तर डायरेक्टली वी कॅन रीच बाय मेरिटाईम रूट टू चबाहर चबाहरपासून आपण रेल्वेनी जाहेदानपर्यंत जाऊ शकतो आणि इथून पुढे आपण अफगाणिस्तानसोबत कनेक्ट होऊ शकतो मग आपल्याला महत्त्व काय झालं मग या चबाहर पोर्टचं महत्व काय झालं महत्त्व हे आहे की आपण डायरेक्टली पाकिस्तानला बायपास करून डायरेक्टली अफगाणिस्तानसोबत कनेक्ट होऊ शकतो आता जर आपण तो आधीचा प्रश्न बघितला जो यू पी विचारलेला प्रश्न होता ॲट दी स्टार्ट ओनली वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हलपिंग चबाहर पोर्ट बाय इंडिया आता जर ऑप्शन आपण बघितलं इंडिया ट्रेड विथ आफ्रिकन कंट्रीज विल इनॉर्मसली इनक्रीज ऑप्शन बी इंडियाज रिलेशंस विथ ऑयल प्रोड्यूसिंग अरब कंट्रीज विल बी स्ट्रेंथ थर्ड ऑप्शन इंडिया विल नॉट डिपेंड ऑन पाकिस्तान फॉर एक्सेस टू अफगानिस्तान एंड सेंट्रल एशिया एंड देन फोर्थ ऑप्शन पाकिस्तान विल फैसिलिटेड एंड प्रोटेक्ट द इंस्टॉलेशन ऑफ गैस पाइपलाइन बिटवीन इंडिया एंड इरा आता इतना आता जे डिस्कशन बहु शो कि ऑप्शन सी जो है राईट आन्सर असेल नॉट डिपेंड ऑन पाकिस्तान फॉर ऍक्सेस टू अफगाणिस्तान अँड सेंट्रल एशिया सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ चबाहर पोर्ट फॉर इंडिया आता पुढे यामध्ये इंडियानी जे ऑफिशियली या बाबतीमध्ये काम केलेलं आहे तो सुरुवात होती मे दोन हजार सोळा पासून मे दोन हजार सोळा त्यावेळेस आपण एक अॅग्रीमेंट साईन केलेलं होतं आणि दोन हजार सोळामध्ये जे अग्रीमेंट झालं त्यामध्ये आपण बघतोय हो की इंडिया इराण आणि अफगाणिस्तान यांचं ट्राय पार्टाईट ॲग्रीमेंट होतं तिघांनी मिळून केलेलं अग्रीमेंट होतं आता इथे या ॲग्रीमेंटमध्ये काय ठरलेलं होतं की चबाहर पोर्टमध्ये आपण जो शाहिद बहेश्ती टर्मिनल बघतोय वन ऑफ दी पोर्ट इन दिस एंटायर ग्रुप सो डेव्हलपमेंट ऑफ शाहिद बहेश्ती टर्मिनल डेव्हलपमेंट ऑफ शाहिद बहेश्ती टर्मिनल अंडर दी ट्राय पार्टाईट अॅग्रीमेंट ऑन चबाहर वॉ साइंड बिटवीन इंडिया इराण अँड अफगाणिस्तान कधी झालं मे दोन हजार सोळामध्ये हे ॲग्रीमेंट साईन झालं त्यानंतर आपण बघतो की जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार तिथे येतं आहे त्यानंतर अफगाणिस्तान यामधून इफेक्टिवली बाहेर पडतं त्यामुळे आता कोण राहिलं इंडिया आणि इराण दोन या अग्रिमेंटचा भाग आहेत सो अफगाणिस्तान इज नो पार्ट नो नॉट पार्ट ऑफ दिस अग्रिमेंट आफ्टर दिस टेक ओव्हर ऑफ बाय तालिबान लास्ट इयर आता इथे जर आपण बघितलं तर पोर्ट जे आहे यामध्ये अजून एक डायमेन्शन जो आलेला आहे किंवा इराण आणि चे रिलेशन आणि इथे जेव्हा आपण बघतोय की जर एखादी कंट्री इराणसोबत डिप्लोमॅटिक रिलेशन ठेवते तर चे सँक्शन्स त्या कंट्रीला लागतात ला ला। बट इन केस ऑफ इंडिया काय झालेलं आहे या सँक्शन्सला वेव्ह ऑफ करण्यात आलेलं आहे आपल्याला सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे पोर्टचं डेव्हलपमेंट जे होतंय इथे आपण बघू शकतो की इट हॅज बेनिफिटेड इट हॅज बेनिफिटेड फ्रॉम अ यू एस वेवर ऑन सँक्शन्स इम्पोज ऑन इराण हा एक आपल्यासाठी इंडिया यू एस चांगले रिलेशन असल्यामुळे हा एक आपल्यासाठी बेनिफिट आपल्याला इथे दिसतोय आता इंडियाने एक्झॅक्टली exactly काय कमिटमेंट इथे केलेली आहे की आम्ही पंच्याऐंशी मिलियन डॉलर जे आहे या टर्मिनलला बनवण्यासाठी इन्व्हेस्ट करू वी विल इन्व्हेस्ट एटी फायव्ह मिलियन डॉलर आणि आत्तापर्यंत सो फार इंडियाने किती इथे दिलेलं आहे तर चोवीस मिलियन डॉलर एवढ्या वर्थचे आपण क्रेन आणि बाकीचे इक्विपमेंट्स जे आहेत ते सप्लाय केलेले सो so, आणि यामध्ये अजून इथून पुढे आपण अजून मोठ्या प्रमाणामध्ये काम करू असं कमिटमेंटही आपण इथे दिलेलं आहे ऑल्सो इंडियाच्या बाजूने अशाही स्टेप्स घेतल्या जात आहेत की आता जो डेव्हलप होणारा इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर आहे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर त्या कॉरिडोरला आपण या पर्टिक्युलर पोर्टला इंटिग्रेट करण्याचं लिंक करण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत दिस इज ऑल्सो वन ऑफ द कमिटमेंट गिवन बाय इंडिया अजून क्लिअरली जर ह्याचा नकाशा आपण बघितला तर आपल्याला इथे दिसेल की हे चबाहर पोर्ट इथे आहे दिस इज द गल्फ ऑफ ओमान आणि चबाहर पोर्ट पासून आपण हा जो रूट बघतोय जागेपर्यंत जातोय बिटवीन अफगाणिस्तान अँड इराण यू आर हॅव्हिंग झरांज सो झरांज पर्यंत हा रस्ता जातोय आणि झरांज पासून इथे आपण बघतोय की देलाराम नावाच्या जागेपर्यंत हा रस्ता जातोय तिथून पुढे वरती आपल्याला काबूल बघायला मिळेल सो so,

इन दी वर्ल्ड हा जो स्टेट ऑफ होर्मूज आहे कारण इथे हा जो गल्फ आहे दिस इज दी पर्शियन गल्फ त्याला कनेक्ट करणारा बाकीच्या भागासोबत हा एकच असा भाग आहे बिकॉज अदर आर ऑल दी लँड पार्ट हा जो नॅरो वॉटर बॉडी इथे आपल्याला दिसते स्टेट ऑफ हॉर्मोन्स दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चोक पॉइंट इन दी वर्ल्ड सो इथून प्रश्न कसे विचारले जाऊ शकतील तर एक एक्झॅक्टली असं मॅपवरती अरेंज करून जर दाखवायला सांगितलं किंवा नॉर्थ टू साऊथ लावा देलाराम जरांज जाहेदान पोर्ट किंवा त्यामध्ये पोर्ट अजून एक ॲड केलं सो अशा प्रकारचे प्रश्न यू पी एस सीमध्ये विचारले जाऊ शकतात एम पी एस सीमध्ये विचारले जाऊ शकतात सो दिस इज वन न्यूज जे आपल्याला आजच्या न्यूजपेपरमध्ये बघायला मिळते नाऊ टॉकिंग अबाऊट दी थर्ड न्यूज जे आपल्याला यू पी एस सी आणि एम पी एस सीमध्ये जी एस पेपर थ्री तिथे अपने बढ़ाते इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंट इश्यूज रिलेटेड टू एम्प्लॉयमेंट हा डायरेक्टली टॉपिक है भले ही या युन नहीं कि एम्प्लॉयमेंट वरती आखाद पूर्ण प्रश्न अपन लिखू शकू बट एट लीस्ट इट कैन बी एन्श्योर दैट कि पोजिशन लाइ ट्रेन्ड है सीनारियो है और इन दैट वे अनएम्प्लॉयमेंट का किंवा आपण म्हणतोय की वर्कर पॉप्युलेशन रेशो किती आहे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट काय आहे या, या महत्त्वाच्या टर्म्स एकतर आपल्याला ह्या बातमीमधून कव्हर होतात आणि एक्झॅक्टली सध्या काय आकडा आपल्याला दिसतोय त्याबद्दलही आपण इथे माहिती घेऊ शकतो सो so, अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे पहिले तर टायटल हे होतं अनएम्प्लॉयमेंट रेट डिप्स मार्जिनली असं नाही की एकदम खूप जास्त बट मार्जिनली टू सेवन पॉईंट टू पर्सेंट इन जुलाई सप्टेंबर हा सर्वे एक आलेला आहे मग आता सर्वे कोणता आहे तर पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे याला आपण म्हणतो जो कोण रिलीज करते नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस दिस इज रिलीज बाय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस मग हा जो सर्वे आहे या सर्वे मध्ये एक्झॅक्टली काय काय आकडे आपल्याला दिसतात बेसिकली दे टॉक अबाउट थ्री इंडिकेटर्स आणि त्याचे आकडे त्यांनी ह्या रिपोर्टमध्ये दिलेले होते वन इज द अनएम्प्लॉयमेंट रेट सेकंड इज द वर्कर पॉप्युलेशन रेट अँड थर्ड इज द लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आणि या तिघांचं एक्झॅक्टली मागच्या वर्षभरामध्ये काय आकडे आपल्याला दिसत आहेत ते आपण इथे या न्यूजमध्ये बघू शकतो सो so, त्यांनी जो डेटा दिलेला आहे अनएम्प्लॉयमेंट रेट इन अर्बन एरियाज फॉर पर्सन अबव्ह द एज ऑफ फिफ्टीन बेसिकली पंधराच्या वरती आपण एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट ही ही गोष्ट आपण पंधराच्या वरती बोलतो सो फॉर दी पर्सन्स अबव दी एज ऑफ फिफ्टीन दे आर सेइंग तर हा जो रेट आहे अनएम्प्लॉयमेंट रेट हा ईज झालेला आहे ईज झाला म्हणजे काय तर कमी झालेला आहे टू सेवन पॉईंट टू पर्सेंट इन जुलाई सप्टेंबर आणि जर एक वर्ष आधी हा आकडा आपण बघितला तर नाईन पॉईंट एट पर्सेंट होता आणि मागच्या क्वार्टरमध्ये मागच्या क्वार्टरमध्ये म्हणजे काय तर आपण बघतोय की एप्रिल मे सो so, त्या त्या काळामध्ये सेव्हन पॉईंट सिक्स पर्सेंट हा आकडा होता आणि हा डिटेल हे जे डिटेल्स आहे ते कोणी दिलेले आहेत तर पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनी हे डिटेल्स रिलीज केलेले आहेत मग आता एक एक जर आपण आकडे बघितले सगळ्यात पहिले अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे काय असंही एखाद्या प्रिलिम्सच्या क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकेल किंवा अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे काय तर पर्सेंटेज ऑफ पर्सन्स अनएम्प्लॉयड अमॉंग दी पर्सन्स इन दी लेबर फोर्स किंवा आपल्या लेबर फोर्समध्ये किती टक्के लोक अनएम्प्लॉयड आहेत त्याला आपण काय म्हणतो अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणतो मग आता एक्झॅक्टली exactly पंधरा वर्षाच्या वरती असणारे आणि अर्बन एरियामध्ये राहणारे अशी किती लोक आहेत की जे अनएम्प्लॉयड आहेत पर्सेंटेज काय आहे तर आपण जर बघितलं जुलै टू सप्टेंबर दोन हजार बावीस जुलै टू सप्टेंबर दोन हजार बावीस हा आकडा सात पॉईंट दोन टक्के होता जर आपण मागच्या वर्षीच हा आकडा बघितला सेम टाइम जुलै सप्टेंबर मागच्या वर्षी नऊ पॉईंट आठ टक्के होतं याचा अर्थ काय आहे की हा आकडा मागच्या हिशोबाने मागच्या वर्षाच्या हिशोबाने बराच कमी झालेला आहे बट मागच्या क्वार्टरच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर मार्जिनल डिक्रीज आहे कारण मागच्या क्वार्टरमध्ये सेवन पॉईंट सिक्स पर्सेंट होता ऑल्सो त्यांनी मेन आणि वुमेन या संदर्भात पण तो आकडा दिलेला होता किंवा अमॉग मेन दी अनएम्प्लॉयमेंट रेट इज सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट मागच्या वर्षी हा आकडा नऊ पॉईंट तीन टक्के होता देन अमोंग वुमेन दी रेट इज नाईन पॉईंट फोर पर्सेंट गर वर्षी हाकड़ा अकरा पॉइंट सहा टक्के होता सो दिस इज द फर्स्ट ट्रेंड दैट दे आर शोइंग हियर नाउ टॉकिंग अबाउट द सेकंड ट्रेंड दुसरा भाग जो है वर्कर पॉप्युलेशन रेशो वर्कर पॉप्युलेशन रेशो दिस इज बेसिकली परसेंटेज ऑफ एम्प्लॉयड पर्सन इन दॉप्युलेशन सिंपली आपल्या टोटल पॉप्युलेशन मध्ये किती टक्के लोक जे आहेत ते एम्प्लॉयड आहेत हा आकडा जो आहे तो वर्कर पॉप्युलेशन रेशो याला आपण म्हणतो मग आता सेम पुन्हा पंधरा आणि त्याच्यावरती अर्बन मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये वर्कर पॉप्युलेशन रेशो किती होता तर आपण जुलै सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये हा बघितला तर चौवेचाळीस पॉईंट पाच टक्के हा आकडा आपल्याला बघायला मिळतो म्हणजे आपल्याकडे शंभरामधून चौवेचाळीस पॉईंट पाच असं आपण म्हणतोय की तेवढे एम्प्लॉईड आहेत त्यानंतर लास्ट इयर फॉर्टी टू पॉईंट थ्री पर्सेंट आकडा होता सेम टाइम जुलै सप्टेंबर पुढे आपण बघितलं प्रिवियस क्वार्टर मागच्या मध्ये मा हा आकडा त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के होता मार्जिनली इथे वाढ झाली आपल्याला बघायला मिळते अमॉंग मेन दिस वॉज सिक्स्टी एट सिक्स पर्सेंट मागच्या वर्षी हा आकडा जो आहे तो सिक्स्टी सिक्स सिक्स पर्सेंट होता अमाऊंक वुमेन इट इज नाईन्टीन पॉईंट सेवन पर्सेंट मागच्या वर्षी हा आकडा सतरा पॉईंट सहा टक्के आपल्याला बघायला मिळाला सो दीज आर दी डिटेल्स अबाउट दी वर्कर पॉप्युलेशन रेशो पुढे जर आपण बघितलं लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे इथे आपण काय म्हणतोय की पर्सेंटेज ऑफ पर्सन्स इन दी लेबर फोर्स हू आर वर्किंग एकतर कुठे काम करतायत किंवा कुठे काम शोधतायत दोज हु आर अवेलेबल फॉर वर्क इन द पॉप्युलेशन त्यांना आपण म्हणतोय लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे असे व्यक्ती जे काम एकतर कुठे करतायत किंवा कुठे काम आहेत त्या व्यक्तींचं आपण पर्सेंटेज इथे बघतोय पर्सेंटेज ऑफ पर्सन्स हु आर इन सच वे फाइंडिंग दी जॉब ऑर डुईंग एनी पर्टिक्युलर जॉब तर आता लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट पुन्हा हा सगळा आकडा अर्बन एरियाबद्दलचा आपण बघतो इथे की पंधरा आणि त्याच्यावरती लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट किती बघायला मिळते पुन्हा आपण बघितलं जुलै सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये हा आकडा जो आहे तो सत्तेचाळीस पॉईंट नऊ टक्के आपल्याला बघायला मिळतोय मागच्या वर्षी सेम टाइम जुलै सप्टेंबर शेहेचाळीस पॉईंट नऊ टक्के हा आकडा होता म्हणजे इथे आपण बघतोय की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जे आहे ते जवळपास एक टक्क्यांनी वाढलेला आहे त्यानंतर मागच्या क्वार्टरमध्ये हा आकडा सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के होता विथ शोज की मार्जिनल इम्प्रुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळते देन अमॉंग मेन सेवन्टी थ्री पॉईंट फोर पर्सेंट हा आकडा आहे आणि मागच्या वर्षी हा आकडा जो आहे तो सेवंटी थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट होता सेव्हेंटी थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट मग आता हा थोडासा आपल्याला इथे एकदम मार्जिन असा फरक बघायला मिळतो आणि वुमेनमध्ये आपण जर बघितलं तर हा आकडा एकवीस पॉईंट सात टक्के आहे जो मागच्या वर्षी एकोणावीस पॉईंट नऊ टक्के आपल्याला बघायला मिळालेला होता सो so, हे जे आकडे आहेत मग आता एक्झॅक्टली हे सगळं आपण म्हणजे कागदावर लिहून पाठ करत बसायचं आहे का तर असं नाही आहे बट ॲटलीस्ट वी शूड नो की ट्रेंड काय चालू आहे किंवा कोणत्या आकडा जो आहे तो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे तो वर्षभरामध्ये किती फरक त्यामध्ये पडला आहे किंवा वर्कर पॉप्युलेशन रेशोमध्ये वर्षभरामध्ये किती फरक पडला आहे अनएम्प्लॉयमेंट रेटमध्ये त्यामध्ये किती फरक पडला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एकतर आकडे आपण ह्या रिपोर्टमध्ये मध्ये बघतोय बट ॲट दी सेम टाईम अजून काही ह्यामध्ये वाचणं अपेक्षित आहे किंवा हे तर झाले आकडे पण हा प्रॉब्लेम जो आहे अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम जो आहे तो टॅकल करण्यासाठी एक्झॅक्टली कडून केंद्र सरकार राज्य सरकार लोकल लेवलवरती वेगवेगळ्या पद्धतीने कोणत्या कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात तो भागही आपल्याला इथे वाचणं महत्त्वाचं राहणार आहे पण आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपण इथेच थांबू आत्तापर्यंत आपण ह्या तीन महत्त्वाच्या बातम्या ज्या बघितल्या त्या आपल्याला प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स एक्झामसाठी वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघितलं तर महत्त्वाच्या राहू शकतील आपल्या पुढच्या सेशनमध्ये अशाच काही बातम्या घेऊन पुन्हा भेटू आपण थँक्यू